शेणगाव येथे संभाजी ब्रिगेडचे दशसूत्रीसाठी भजन आंदोलन। महाराष्ट्रातील थोर संत कर्मयोगी गाडगे महाराजांची दशसूत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मंत्रालयात लावून गाडगे बाबांच्या विचारावर हे सरकार चालेल असे आश्वासन दिले होते। परंतु 6 महिने अगोदर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली, सरकार बदलले आणि काही दिवसा अगोदर गाडगे बाबांची दशसूत्रीही हटवण्यात आली। पुरोगामी महाराष्ट्रात गाडगे बाबांच्या विचाराला मिटवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना अंजनगाव सुरजी तालुक्यातील संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गाडगे बाबांच्या जन्मगावी जाऊन भजन करीत आंदोलन केले। यावेळी गावकऱ्यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत दशसूत्री लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्राध्यापक प्रेम कुमार बोके, तालुका अध्यक्ष शरद कडू, ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा साबळे, शरद काकड, अरुण दोटे, उमेश काकड, शरद साबळे, अमर दोटे, गणेश काकड, किरण साबळे, अभिषेक देशमुख, पूर्वेश शेरकर, कौस्तुभ पांझरे, प्राध्यापक राजेश तायडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा बोके, स्मिता गोगरे, मीना कोल्हे, सारिका मानकर, शीतल बोके, नीता हरणे, प्रतिभा काटकर, माधुरी काटकर, मंगला गीते, राजकन्या काळे, शारदा काटकर, येवले मालवे काळे यांसह गावकरी आंदोलनात सहभागी झाले होते। मनोज मेळे, अमरावती जिल्हा प्रतिनिधी। नमस्कार, मंदिरामध्ये जमलेला आहोत। आमच्या शेजारी गावाची जस्ती जी आहे मंत्रालयात हटवण्यात आली। हा मंत्रालयाचा निर्णय कोण अमान्य नाही। आमच्या गाडगेमध्ये जस्ती आहे ते आमच्या गावाच्या नावाने मंत्रालयामध्येच पाहिजे, नाही अन्यथा आमच्या शेणगावमधल्या इथं आक्रमण करून मंदिरासमोर काहीतरी वेगळाच निर्णय घेतील अशी माझी सांगणं। समाजासाठी जे कार्य केलं त्या कार्याप्रमाणे दशसूत्रीच्या नियमांची त्या नियमावली इंदिरा नींनी 20 कार्यक्रमात समाविष्ट होते ही कलम 10। आज उद्धव ठाकरे या मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या प्रसारावर सुनावण्यात आले होते। लोकांना तिने विश्वासला होता की या पद्धतीने आमचा मंत्रालय कारभार चालेल आणि समाजासाठी आम्ही या पद्धतीने वागू। नवीन सरकार आलंय, त्यांनी मतापोटी म्हणा की कोण हेतूने ही दशसूत्री त्या ठिकाणपासून हटवली या गोष्टी गाडगे बाबांच्या सर्व अनुयायांनी निषेध केलेला आहे आणि हा निषेध झाल्यानंतर ही दशसूत्री जर लावण्यात आली नाही तर या बाबतीचं आंदोलन जन्मभूमीतून आज संभाजी ब्रिगेडने सुरू केले आहे आणि संभाजी ब्रिगेड आहे हे यापूर्वीही या मंत्र्याला माहीत आहे। ते पुढचा निर्णय घेतील काय करावं लावून किंवा हटवी हे संभाजी ब्रिगेड कुपित आहे, त्या स्थितीत जाऊ नये म्हणून ठाणी सर्वोपरी ती सूत्री त्या ठिकाणी पुन्हा लावण्यात यावी अन्यथा आंदोलनाला सजावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.